एका वेगळ्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जो काही सगळा कंटेंट आहे तो आपण पूर्णपणे मराठीत देतो याच्यामध्ये दे बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन्स आणि खूप साऱ्या गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच आपण वेळच्या वेळी वेबिनार्स घेतो जेणेकरून जे काही नवीन लोक का आहेत ज्यांना ऑलरेडी अनुभव काही शंका आहे तुम्हाला मला लाईव्ह मध्ये विचारता येतील तर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्या आणि बेलायकनला करा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला मला लोकांचा प्रश्न येतो की आम्ही ट्रेड घेतो परंतु याच्यामध्ये खूप सारा वेळा लॉस होतो लक्षात ठेवा आम्ही प्रॉफिटमध्ये येतो परंतु खूप साऱ्या वेळेला प्रॉफिट घेतो आणि त्याच्यानंतरनं तर शेअर्सची प्राइस वर जाते मग हे का होतं तर मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हालाच सांगणार आहे फाईव्ह थिंग्स बिफोर यू ट्रेड लक्षात ठेवा ह्या गोष्टींचा विचार करा किंवा थोडक्यात मराठीत बोलायला सांगाय बोलायला गेलं तर सांगेल की ट्रेडिंगची पंचसूत्री लक्षात ठेवा मोस्टली आपण ज्यावेळी इंट्राडे करतो स्विंग ट्रेडिंग करतो किंवा कदा पोझिशनल ट्रेड घेतो मोस्टली प्रॉब्लेम येतो हा इंट्राडेच्या वेळी इंट्राडे मी ज्यावेळी करतो त्यावेळी हा साहजिकच एक क्विक ट्रेड आहे मला खूप साऱ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आणि ह्या नस माहीत नसल्या तर माझा लॉस होण्याची शक्यता खूप जास्त आहे तर मित्रांनो आपण ह्या गोष्टी कोणत्या आहेत कोणत्या हो गोष्टींवर मला लक्ष द्यायचंय जेणेकरून माझी ट्रेडिंग अॅक्युरसी वाढणार आहे मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो ह्या पाच गोष्टी मी ज्या तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे ह्या काम केल्यानंतर ना याच्यावर तुम्ही काम करा तुमची एकशे एक टक्का अॅक्युरेसी वाढेल हे मी तुम्हाला सांगतो कारण ह्या गोष्टीच मी इन डीपमध्ये आमच्या वर्कशॉप्समध्ये शिकवत असतो आणि जे अगदी नवीन आहेत त्यांनी नक्कीच पहा ज्यांना अनुभव आहे त्यांना तर खूप साऱ्या महत्वाचा सा कंटेंट याच्यातून मिळणार आहे आणि इन केस काही नाही समजलं तरी तुम्हाला शेवटी याचा एक ऑप्शन देणार आहे तर चला थोडक्यात सांगेल मी सगळ्या गोष्टी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला फाईव्ह थिंग्स बिफोर यू ट्रेड लक्षात ठेवा पाच गोष्टींचा विचार करायचा आहे मला ट्रेड घेण्यापूर्वी आता याच्यातील पहिली गोष्ट आहे ताइम। आता टाईम का आहे लक्षात लक्षात ठेवा ठेवा सगळ्यात गोष्ट ट्रेड करताना जास्त कारण महत्वाचा वेळेला एंट्री घेतो आपण त्यामुळे आपला ट्रेड फसतो त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की मोस्टली तुम्ही इंट्राडे हे करताय तर त्याच्या वेळी आपल्याला काय करायचंय की जो काही ट्रेड घेणार आहे तर मार्केटचं ओपनिंग होतं सव्वा नऊ ला आणि क्लोज होतं मार्केट साडेतीन ला बरोबर तर मी सांगेल की पहिल्या एक ते दोन तासांमधले ट्रेड जास्त प्रॉफिटेबिलिटी राहते त्यामुळे तुम्ही जर इंट्राडे करताय तर मोस्टली सकाळच्या लवकर सत पहिल्या सत्रामध्ये किंवा मार्केट क्लोजिंगच्या वेळी ह्या दोन्हीच्या वेळी जर तुम्ही ट्रेड घेताय तर तुमचा ट्रेड खूप खूप अॅक्युरेट पडायची शक्यता जास्त आहे लक्षात ठेवा आता याच्यासाठी थोडं कॅन्डलस्टिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे याच्यासाठी ही व्हिडिओ अगदी आपल्या युट्यूबवर सगळ्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा बरोबर पहिली गोष्ट झाली टाईम कारण दुपारच्या सत्रामधले जे काही ट्रेड असतात ते मोस्टली मार्केट नॉर्मली लेस मुवमेंट असते मार्केटमध्ये त्यामुळे फसतात किंवा ट्रेडिंगचा स्टॉप लॉस हिट होतो ही झाली पहिली गोष्ट टाईममध्ये दुसरी गोष्ट सांगते की स्वतःचा टाइम तुम्हाला जर टाईम नाही आहे लक्षात ठेवा तुम्ही जॉब करता तुम्ही बिझनेस करताय मोस्टली तुम्ही काय करता की सकाळच्या त्याचा पटकन एखादा ट्रेड मारता आणि कामाला लाग ला जाता आणि अशा वेळी लॉसचा पर्सेंटेज खूप वाढतो तुम्हाला जर स्वतःला वेळ नाही ती मुवमेंट पाहण्याचा तो स्टॉक पाहण्याचा तर मी सांगेल इंट्राडेच्या भानगडीत पडू नका कारण टाईम स्वतःला पण असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तेवढा वेळ ऍटलिस्ट अर्धा ते एक तास तुम्ही समोर असला तर तुम्ही योग्य वेळी ऑर्डर बाहेर काढून आज आरामात तुमचा प्रॉफिट किंवा लॉस घेऊ शकता लक्षात ठेवा पहिली गोष्ट झाली टाइम दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ट्रेंड लक्षात ठेवा पहिली का सांगितली टाइम आणि दुसरी ट्रेंड आता टी आणि टीच आहे याच्यामध्ये ट्रेंड का आहे बऱ्याच वेळेला आपण असे स्टॉक्स निवडतो की मार्केट पडतंय आणि आपण एखादा बाईंगचा कॉल घेतलेला असतो किंवा बाईंगचा शेअर्स घेतलेला असतो याच्यामुळे काय होतं तर लक्षात ठेवा अपोजिट ट्रेंड आहे लक्षात ठेवा प्रवाहाच्या विरोधात जर जात आहे तर नक्कीच फसण्याचे चान्सेस जास्त आहेत मार्केटमध्ये त्यामुळे जर मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे तर तुम्ही जो काही ट्रेड घेताय तो मोस्टली डाऊनचाच घेण्याचा प्रयत्न करा मार्केटचा ट्रेंड अप साईडला आहे तर तुमचा जो ट्रेड आहे तो मोस्टली अप साईडला असणं गरजेचं आहे ओके आता याच्यासाठी टेक्निकल स्टडी खूप खूप महत्वाचं आहे आणि मार्केट जर रेंज बाउंड आहे तर तुम्ही मोठं टार्गेट लावायची काही गरज नाही छोटे छोटे टार्गेट्स लावून तुमचे प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं इथं खूप खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ट्रेंड किती महत्वाचा आहे ते लक्षात ठेवा हे समजा तुम्हाला ट्रेंड तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे सिलेक्शन लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आपण चुकीचे स्टॉक्स निवडतो म्हणजे असं तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही बोलताय परंतु मार्केट वर गेलं तरी त्याच्यामध्ये मुवमेंटच नाही मी स्टॉक्स घेतलाय परंतु वाढत नाही आणि मी बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये मुवमेंट येते हा एक ऍज अन एव्हरेज खूप साऱ्या लोकांचा अनुभव असतो तर मी तुम्हाला इथे आवर्जून असं सांगेन असे स्टॉक्स निवडा तुम्ही इंट्राडे करताय किंवा ट्रेडिंग करताय स्विंग ट्रेड वगैरे तर याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी असणं गरजेचं आहे बऱ्याच स्टॉक्समध्ये वॉलेटिलिटी नसते त्यामुळे त्याच्यामध्ये मुवमेंट ही नसते आणि मोस्टली ते स्टॉक्स लिक्विड असणं गरजेचं आहे थे, लक्षात ठेवा आणि सरच शेवटी महत्वाची गोष्ट सांगेल की हाय बीटा स्टॉक्स असणं गरजेचं आहे थे, लक्षात ठेवा बऱ्याच स्टॉकचा बीटा कमी असतो आणि तो बीटामुळे काय होतं साहजिकच का त्याच्यामध्ये वॉलेटिलिटी पण नसते त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही जे स्टॉक्स निवडताय हे हाय बिटा स्टॉक्स निवडणं खूप खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा तिसरा मुद्दा समजला स्टॉक्स आणि जसं मी याच्या आधीही खूप साऱ्या वेळा सांगितलं की तुमची एक स्पेसिफिक स्टॉकची लिस्ट बनवा दहा ते पंधरा स्टॉकची लिस्ट बनवा त्याच्यातच इंटरनेटचा विचार करा कारण तरच तुमची अॅक्युरेसी वाढायला मदत होणार आहे ही गोष्ट विसरू नका आणि नोट डाऊन ही करा आणि चौथी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुमचा टी एस एल लक्षात ठेवा आता टी एस एल म्हणजे काय तर अर्थात टार्गेट आणि स्टॉप लॉस मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण ट्रेड घेतो परंतु कुठे बाहेर पडायचं कुठं स्टॉप लॉस लावायचं हे ट्रेड घेतल्यानंतर विचार करतो ही लॉस होण्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे साधाने थोडक्यातलं उदाहरण सांगतो तुम्ही ज्यावेळी पण घरामधून बाहेर पडता त्यावेळी बाहेर गेल्यावर विचार करता की की अरे मला कुठे जायचं होतं मला माहितच नाही कुठे जायचं होतं आणि मी परत आलो असं होतं का कधीच होत नाही मित्रांनो कुठलीही गोष्ट ट्रेड करताना आधीच प्लॅन करा की माझी एंट्री या लेवलला असणार आहे याच्यावर माझा स्टॉप लॉस असेल आणि ह्या लेवलला गेल्यावर ले मी एक्झिट होणार लक्षात ठेवा ह्या तीन गोष्टींचा जर तुम्ही विचार करताय तर तर तुमची ट्रेडिंग अॅक्युरेसी ऑटोमॅटिकली खूप खूप सुधारणा होणार आहे याच्यामध्ये त्यामुळे टी एस एल लक्षात ठेवा ट्रेडिंग तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस ह्या दोन गोष्टीवर काम करायचंय जसं आपण आपल्या कोणत्याही गोष्टी करताना आधी प्री प्लॅन करतो लक्षात ठेवा मला इथून पुण्याहून मुंबईला जायचं तर माझं आधी डेस्टिनेशन फिक्स आहे कुठे जाऊन मला उतरायचंय लक्षात ठेवा बरोबर त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटमध्ये काम करा याच्यासाठी कॅन्डलच्या ज्या स्टडी कॅन्डलचे जे चार्ट आहेत ते पहा याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजायला मदत होतील कारण ऑलरेडी युट्यूबवर सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा पाच नंबरची महत्वाची गोष्ट आहे मनी मॅनेजमेंट लक्षात ठेवा मनी मॅनेजमेंट का तर खूप साऱ्या वेळेला माझ्याकडे अकाउंटला पैसे होते म्हणून मी ट्रेड घेतला बरोबर अकाउंटला पैसे होते म्हणून सगळेच पैसे एका ट्रेडमध्ये गुंतवले असं होतं खूप साऱ्यांचं होतं तुमचं होत नसेल तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे मनी मॅनेजमेंट करा की मला या ट्रेडला एवढी अमाऊंट वापरायची आहे बरोबर याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मी या ट्रेडमध्ये वापरणार नाही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा लॉस एपेटाईट म्हणजे तुम्ही किती लॉस एका ट्रेडमध्ये बुक करू शकता हे तुम्हाला आधीच माहीत असणं गरजेचं लक्षात ठेवा जर मी म्हणेल तुमच्या अकाउंटला जर एक लाख रुपये आहेत तर जास्तीत जास्त दोन ते तीन टक्क्यापेक्षा जास्त लॉस मी घेणार नाही हा माझा प्री प्लॅन असणं गरजेचं आहे जर मी समजा एखाद्या ट्रेडमध्ये दहा हजार रुपये गुंतवतोय तर त्याच्या एक ते दोन टक्क्यापेक्षा मला जास्त लॉस घ्यायचा नाही त्याप्रमाणेच माझा स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी पण मी जसं तुम्हाला टी एस एलमध्ये सांगितलं माझं टार्गेट येत आहे एकतर एक्झिट करा किंवा तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करा जेणेकरून तुमची अॅक्युरेसी वाढायला अजून मदत होईल आणि चांगले चांगले प्रॉफिट्स तुम्ही घेऊन जातात समज ना मित्रांनो मनी मॅनेजमेंट का महत्वाचं आहे बऱ्याच जणांची ही चूक होते ऑप्शन्स मध्ये आपण सगळा पैसा वापरतो इक्विटी मध्ये मार्जिन मिळते म्हणून खूप सारा पैसा वापरून ट्रेड घेत असतो त्यामुळे मनी वर काम करा एक ठराविक अमाऊंटच तुमच्या इन्व्हेस्टमेंटला यूज करा आणि बऱ्याच वेळा सांगितलंय की तुमची दोन डिमॅट अकाउंट ठेवा एक डिमॅट अकाउंट ट्रेडिंगसाठी दुसरं डिमॅट अकाउंटसाठी साठी आणि हे जर नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक दिलेल्या आहेत कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी जर काम करतोय तर मला खूप साऱ्या गोष्टी इझिली मार्केटमधून पैसा मिळायला मदत करतात आणि जे लोक नाहीत करत यांना नक्कीच खूप सारा लॉस ही सहन करावा लागतो अशा करतो मित्रांनो ह्या पाच गोष्टी आवडल्या असतील पहिली गोष्ट पुन्हा एकदा कॅब करतो टाइम तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमचा ट्रेडचा टाइम महत्वाचा आहे ट्रेंड ट्रेंडनुसारच ट्रेड घ्या स्टॉक सिलेक्शन मोस्टली लिक्विड आणि वडाटाईल स्टॉक्स निवडा टी एस एल तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉसवर काम करा ते तुम्हाला जास्त फायदा मिळवून देणार आहे आणि जर समजत नसतील तर माझ्या कॅन्डलच्या व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये समजेल आणि स्टॉप लॉसचाही व्हिडिओ आहे आणि सरत शेवटी मनी मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे जे लोक मनी मॅनेजमेंट करत नाहीत ते खूप सारा लॉस मॅनेजमेंट करतात किंवा लॉस करून घेतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे ह्या पाच गोष्टींवर काम करा आता पुढचा प्रश्न येतो की बरेच लोक म्हणतील आम्हाला ह्या गोष्टी माहीत नाहीत ज्यांना ऑलरेडी अनुभव आहे त्यांनी काम करा ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी मी ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सविस्तरमध्ये सांगितल्या जातात कारण मार्केटमध्ये लॉसमध्ये आपण पैसे घालवतो टिप्समध्ये पैसे घालवतो परंतु शिकण्यासाठी आपण वेळ येत नाही तर मी तुम्हाला म्हणेन जर तुमची इच्छा आहे शिकायची तर ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्रकारचे कोर्सेस आहेत ऑनलाईन तुम्ही कधीही जॉईन करू शकता आणि ज्यांना ऑफलाईन करायचं आहे सा, त्यांच्यासाठी पुणे मुंबई कोल्हापूर आणि नाशिक अशी चार डेस्टिनेशन्स आहेत कोल्हापूरमध्ये मी येतोय ये सत्तावीस ये आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये येतोय ये चार आणि पाच डिसेंबर रोजी आणि मुंबईचंही मोस्टली डिसेंबर एंडिंगला आपण भेटू तर ज्यांना जॉईन करायचं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुमची माहिती भरा किंवा अधिक माहितीसाठी माझा जो नंबर आहे नाईन एट डबल टू फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन फोर याच्यावर डिटेल्स असा मेसेज करा ओके अशा करतो आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हाँ, आणि जर आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि तुम्ही कोणत्या गोष्टी याच्यामधून आता प्रॉपरली करायला सुरुवात करता अशा करतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं धन्यवाद